एवरीवन, मी मयुरी. मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या कॉलेजमधील एक इंटरेस्टिंग डिपार्टमेंट. इथे तुम्ही रोज न्यूजपेपर वाचू शकता, टी व्ही शोज पाहू शकता, एवढंच नाही जाहिराती, फिल्म, शॉर्ट फिल्म, डॉक्युमेंटरीज आणि वेबसिरीजसुद्धा पाहू शकता. हे सर्व पाहता पाहता तुम्ही खूप काही शिकता. त्या त्या क्षेत्रामध्ये काम करण्याचे कौशल्य तुम्हाला इथे शिकवली जातात. आता तुम्ही ओळखलंच असेल ते म्हणजे आमचं डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन स्टडी. अहमदनगर शहरातील न्यूयॉर्क कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमध्ये असणारं आमचं हे डिपार्टमेंट विद्यार्थ्यांच्या यशामुळे इमानं चांगलंच प्रसिद्ध झाले. आधुनिक अभ्यासक्रम हवा असेल तर बाहेर मोठ्या शहरातच जावं लागेल हे काही आमच्या अहमदनगर जिल्हा मराठा संस्थेला मान्य नाही. त्यासाठी अत्याधुनिक अभ्यासक्रम इथे सुरू करण्यात आला. त्यामध्ये आमचा हा प्रसार माध्यमांशी संबंधित मास कम्युनिकेशनचा अभ्यासक्रम इथे चालवला जातो. ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट दोन्ही कोर्सेस करण्याची नामी संधी आपल्याला मिळते. एरवी विद्यार्थ्यांना कधी लेक्चर संपतील असं होत असेल, पण आमच्या बाबतीत असं अजिबात होत नाही. आमच्या विभागाचं इन्फ्रास्ट्रक्चरच खूप छान आहे. सर्व क्लासरूम डिजिटल आहेत, वेगवेगळी इक्विपमेंट्स आहेत. विशेष म्हणजे आवर्जून लेक्चर्स ऐकावेत असे टीचर्स आहेत. सिलेबस इथे शिकवला जातो, पण सोबत इतर अनेक उपक्रम खेळीमेळीच्या वातावरणात घेतली जातात. असाइनमेंट्स ते इतके इंटरेस्टिंग असतात की करताना मजा येते. मुख्य म्हणजे ऍडमिशन प्रोसेस असो किंवा एक्झाम फॉर्म, प्रत्येक गोष्टीची माहिती तुम्हाला व्यवस्थित दिली जाते. एनिवे, फक्त बोलून सांगण्यापेक्षा तुम्हाला आमचे डिपार्टमेंट प्रत्यक्षात दाखवते. हे DCS म्हणजेच डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन स्टडी. हे क्लासरूम 1. आमच्या डिपार्टमेंटची प्रत्येक क्लासरूम ही डिजिटल आहे. इंटरनेट कनेक्शन, यूट्यूब प्रीमियम, OTT प्लॅटफॉर्म अशा सुविधांनी परिपूर्ण एक डिजिटल क्लासरूम. ही आहे रीडिंग स्पेस. वाचन करायला अशी स्वतंत्र जागा असेल तर वाचायला सगळ्यांनाच आवडेल. इथून पुढे आहे एडिटिंग लॅब. या आहेत एडिटिंग रूम्स. विद्यार्थी या ठिकाणी एडिटिंगची प्रॅक्टिस करतात, त्यांचे प्रोजेक्ट्स एडिट करतात. कॉलेज आणि डिपार्टमेंट यांच्यामध्ये समन्वय साधण्याचं ठिकाण म्हणजे हे ऑफिस. कागदपत्रांचं सर्व कामकाज इथूनच होतं. यानंतर आहे स्टाफ रूम. अक्षय सर, विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट्स करता इक्विपमेंट हवे असतील तर या ठिकाणी नोंद करून इक्विपमेंट्स घेता येतात. तुमचं ॲडमिशन असेल किंवा एक्झाम फॉर्म, ज्यांची सही लागते, कोर्स करताना ज्यांचं मार्गदर्शन महत्त्वाचं ठरतं ते म्हणजे हेड ऑफ द डिपार्टमेंट, आमचे संदीप गिरे सर. एक चॉकलेट देऊन ते तुमचं स्वागत करतील हे त्यांचं वेगळे पण. यानंतर एडिटिंग रूम. रोहन सर, एडिटिंग विषयाचे सर्व लेक्चर्स इथेच होतात. यानंतर हे सत्यजित रे मेकिंग मेनॉर, थोडक्यात SRMM. SRMM म्हणजे आमची शान. हाय. हा स्टुडिओ आहे, क्लासरूमही आहे. कित्येक लाख रुपये किमतीचा हा डिजिटल बोर्ड शिकवण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाचा भाग ठरतो. बीओचे विद्यार्थी इथेच बसतात. आमच्या डिपार्टमेंटची कारकीर्द एका नजरेत पाहायची. फिल्म फेस्टिवल, गेस्ट लेक्चर, प्रोजेक्ट फोटोग्राफ्स पहा. विभागात पाहायला मिळतील अशा उत्तम फिल्मचे पोस्टर पहा. प्रतिबिंब फिल्म फेस्टिवल, DCS फिल्म सोसायटी आणि रोजच्या स्क्रीनिंगमध्ये या फिल्म्स विद्यार्थ्यांना पाहायला मिळतात. महत्त्वाचं म्हणजे डिपार्टमेंटची मान उंचावणारे आतापर्यंतच्या डिपार्टमेंटच्या विद्यार्थ्यांना मिळालेले अवॉर्ड्स पहा. कॉलेजची लायब्ररी तर आहेच, आमच्या डिपार्टमेंटची एक स्वतंत्र लायब्ररी सुद्धा आहे. मास मीडिया विषयाची आणि अवांतर वाचनाची कित्येक पुस्तकं माजी विद्यार्थ्यांनी विभागाला दिली आहेत. यानंतर ही आणखी एक स्टाफ रूम. अभिजित सर, श्वेता मॅडम, बापू सर, विभाग प्रमुख संदीप गिरे सर आणि सहकारी प्राध्यापक विभागात पूर्ण वेळ कार्यरत असतात. नियमित लेक्चर्स घेण्याबाबत ते आग्रही असतात.
विशेष म्हणजे शिक्षण प्रक्रिया कंटाळवाणी होणार नाही यासाठी ते पूर्ण काळजी घेतात. विद्यार्थ्यांना निव्वळ डिग्री देण्यापेक्षा त्यांनी माध्यम क्षेत्रात सक्षम व्हावं यासाठी पूर्ण प्रयत्न करतात. आणि आपल्यासारख्या विद्यार्थ्यांना अंकी काय हवं